उद्धव ठाकरे हे देखील आता विधानभवन परिसरामध्ये दाखल झालेले आहेत. त्यांच्याबरोबर काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आदित्य ठाकरे आणि इतरही ठाकरे गटाचे अनेक नेते उपस्थित आहेत. आजचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि त्याकडे विरोधकांचं देखील लक्ष असणार आहे. विरोधकांनी अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्याचबरोबर काही अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण यासोबतच लाडका भाऊ अशी योजना देखील आणा अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा अशी मागणी देखील उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आहे. तर विधानभवनातील हे दृश्य आपण पाहतो आहोत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे आता दाखल झाले आहेत.